आपण अधिकाऱ्यांकडे जे आहे मंत्रालयाने अधिकारी काम करत नसल्याची तक्रार मुख्य सचिवांकडे केली आहे आणि सातव्या मजल्यावर मंत्रालयाचे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. काय निघी तक्रार? तक्रार अशी आहे की एक 1.25 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बेरोजगारांच्या प्रश्नावर आणि पाण्याच्या विषयावर आणि असे 15 विषय असताना एक बैठक त्या ठिकाणी घेतली. कारण हा बुलढाणा तालुका विदर्भ अमरावती विभागातला 56 तालुक्यातला अवर्षणग्रस्त तालुका आहे. केंद्राच्या यादीमध्ये सुद्धा राज्यामध्ये 1 नंबरवर असलेला बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त मोठा तालुका आमचा आहे. यावर्षी आमचा बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त होता. 5000 महिलांचं कुंकू पुसलेला हा तालुका आहे. 5000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला हा तालुका आहे. या तालुक्याला 10-11 टक्क्याजवळ सिंचन नाही आहे आणि म्हणून काही नवीन धरणांच्या निर्मिती करण्यात याव्या, काही धरणाचं पाणी जे तापीमध्ये वाहून जातं ते वळती करण्यात यावं, परत काही सिंचन तलाव आहेत, काही नदीवरचे बांधाचे विषय आहेत, याच्यामध्ये MIDC चा सुद्धा विषय आहे आणि असे सगळे विषय घेऊन आम्ही ती बैठक लावलेली होती आणि त्यामध्ये काही नगरपालिकेला जागा हस्तांतरित करण्याचा विषय होता. ज्यामध्ये शहरातल्या चौपाटीकरता जर जागा हस्तांतरित केली तर 300-400 लोकांना रस्त्यावरचं अतिक्रमण काढून आपण कायमस्वरूपी त्यांचा रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी मिटवू शकतो. असे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न त्या ठिकाणचे आहेत आणि ही कामं जर पूर्ण झाली तर मला या विधानसभा क्षेत्रातला आत्महत्येचा जो काही कलंक आहे तो मला कायमचा पुसता येईल. हे माझे प्रोजेक्ट जे मी मान्य केले त्याच्यात जर झाले तर 20,000 लोकांना नोकरी मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल आणि त्याच्यामुळे माझा आग्रह आहे की ही कामं वेळेत झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी 1 वर्षाआधी बैठक घेतली आणि 1 वर्षानंतर सुद्धा या कामांना गती आली नाही. मागच्या पुन्हा 24 तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली आणि मला मंत्री महोदयांनी आदेश दिले की तुम्ही 15 दिवसांमध्ये सगळे आदेश करा. 1 महिना उठला तरी यांच्याकडे आदेश झाले नाही. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2-2 बैठका घ्यायच्या, राज्यभर फिरायचं, मरमर करायचं, शेतकऱ्यांकरता काम करायचं, लाडक्या बहिणींकरता काम करायचं, सगळ्यांसाठी काम करायचं आणि अधिकाऱ्यांनी बसून फक्त मंत्र्यांमध्ये खुर्च्या उभवायच्या आणि त्या ठिकाणी त्यांनी कामामध्ये सारखी दिरंगाई करायची, लापरवाही करायची. त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आता हे कामं तुम्ही मंजूर करत नाही, आदेश काढत नाही, तोपर्यंत मी त्या सातव्या मिळून खाली उतरणार नाही. कधीपासून? आपण 12 सप्टेंबर. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हे जुमानत नसलेले मंजूर अधिकारी आहेत, या संदर्भात यांच्यावर कारवाई करण्याची काय आपण मागणी करणार आहात? जर आता या त्यांचा आजपासून पुढचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10 दिवस त्यांच्या हातामध्ये आहेत. 10 दिवसात त्यांनी केलं नाही तर मुख्यमंत्री महोदयांनी मागच्याच मिटिंगला त्यांना डायरेक्ट सस्पेंड करण्याचं सांगितलं होतं की मी याच्यामध्ये अजिबात खपवून घेणार नाही. तर एखाद्या वेळेला जर त्यांनी शहाणपणा केलाच तर मला खात्री की मुख्यमंत्री एखाद्याला त्या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.